नमस्कार, मी तुकाराम आरसूळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गितेवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर। आमच्या शाळेमध्ये वाचन उपक्रम नेहमी राबवला जातो। कोरोना काळामध्ये ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम आपण राबवला। तुमच्या घरी पुस्तकांचं प्रदर्शन भरवलं, बरोबर ना? आता शाळा चालू झाल्या, शाळेमध्ये पण पुस्तकांचं प्रदर्शन आम्ही नेहमी भरवतो। यामुळे काय झालं, विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली, वाचन संस्कृती त्यांच्यामध्ये रुजली, घराघरामध्ये वाचन संस्कृती रुजली। पुस्तकं त्यांना वेळोवेळी वाचायला दिल्यामुळे घरच्या माणसांना सुद्धा वाचनाची आवड निर्माण झाली। आपण या मुलाशी आपण संवाद साधूया। ऋतुजा, तिचे किशोर मासिक आहे, हे किशोर मासिक वाचण्यामुळे तुला काय उपयोग झाला याचा? अतिशय छान। हा, तू तुला ह्याच्यामुळे वैष्णव वाचण्याचा काय फायदा होतो तुला, ह्याच्यामुळे काय झाला? अतिशय उत्कृष्ट। ओंकार, ही किशोर मासिक तुला वाचायला आवडतं? बर, तुझ्या घरचे सगळे वाचतात? याच्यामुळे तुला काही फायदा झाला? अतिशय उत्कृष्ट। आता आपण ज्ञानेश्वरकडे जाऊया। या वाचनामुळे, या किशोर मासिकाच्या वाचनामुळे तुला काही फायदा झाला? शाबास, ज्ञान मिळालं। आता आपण कार्तिक कडे जाऊया। किशोर मासिकामुळे तुला काही उपयोग झाला? काय झाला फायदा? ज्ञान मिळालं तुला। हा, लिहिता आलं, वाचन आलं का? लिहिता पण येत। अनुष्का, तुला काही फायदा झाला या किशोर मासिकाच्या वाचनामुळे? ज्ञान मिळालं। शाबास, छान। आता समृद्धी कडे जाऊया। समृद्धी, ही किशोर मासिक तुमच्या घरचे वाचतात सगळे? हे तुमच्या घरचे सगळे वाचतात ना रे? म्हणजे तुमच्या घरामध्ये वाचन संस्कृती विकसित झाली, आहे का नाही? तुम्हाला आवड निर्माण झाली, घरच्यांना पण झाली। समृद्धी, तुला काय फायदा झाला याच्यामुळे? काय झाला फायदा सांग? ज्ञान मिळालंय आणि वाचनाची आवड निर्माण झाली। हा, नेहमी वाचणार तुम्ही? इथून पाठीमागे वाचले, इथून पुढे पण वाचणार। आणि तुम्हाला ही किशोर मासिक मी नेहमी देतोय आणि नेहमी देत जाणार। हा वाचन उपक्रम आपण कायमचा चालू ठेवूया। धन्यवाद।